नमस्कार मित्रांनो, माझं नाव पराकुपल आणि सध्या मी कोकणातील सुंदर असे हिरलेवाडी येथे आहे. मित्रांनो, जे पाठीमागे तुम्ही मंदिर बघताय, या मंदिराचा आपला ऑलरेडी एक व्हिडिओ झाला आहे अगदी सुंदर. आणि पाठीमागे तळी आहे, त्या तळीचाही संपूर्ण व्हिडिओ आणि आपल्या या मंदिराचा संपूर्ण इतिहास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आज आपण आलो आहोत गणपती विसर्जनासाठी इकडे. माझा टेम्पो भाड्यासाठी होता, सो इकडचं थोडं वातावरण थोडं मला वेगळं दिसलं. सगळे गणपती आहेत मंदिरात एकत्र आलेले आहेत आणि त्याच्यानंतर म्हणजे सगळे जे जिकडे इकडे येणारे गणपती जे आहेत तेवढे सगळे गणपती आल्याच्या नंतरच इकडे विसर्जनाचा कार्यक्रम होतो. पण हे जे विसर्जनाचा जो कार्यक्रम आहे तो आपल्या चॅनलच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि मित्रांमध्ये शेअर करा. मित्रांनो, इकडनं जी सुरुवात झाली आहे, साधारण 26-27 गणपती या मंदिरात विसर्जनासाठी आलेले आहेत आणि सर्वजण गावातली जी मंडळी आहेत तीही सुद्धा इकडे विसर्जनासाठी एकत्र आली आहे. इकडे बघाल तर मंदिर अगदी संपूर्ण फुल झालं आहे. या टोकापासून इकडनं सगळे आपले चाकरमाने जे आहेत ते इकडे आले आहेत आणि आज 11व्या दिवसाचं बाप्पाचं विसर्जन या हिरलेवाडीमधील आपण मस्तपैकी बघणार आहोत. इकडे जे विसर्जनासाठी सगळे आले आहेत ते काकांनी इकडे प्रसाद बनवणार आहेत. विसर्जन झाल्याच्या नंतर इकडे सर्वांना प्रसाद दिला जाईल, तो इकडे बनवत आहे. नमस्कार हो. आता आरती सुरू होणार आहे, त्यामुळे सर्वांनी आरती इकडे बाप्पासमोर पेटवलेली आहे. Oh, yeah.
विसर्जनासाठी एक एक घेऊन जाणार आहेत. Yeah.
तर मित्रांनो, आचरा हिरलेवाडी येथील अनोख्या पद्धतीने केलं जाणारं बाप्पाचं विसर्जन आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं. सो मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, मित्रांनो शेअर करा, आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचं सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन ऑल करा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील. सो भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत प्रवास कधी संपत नसतो, आपण मात्र थांबायचं नसतो. अजूनही पोरं आंघोळ करतात. Oh, my God.